धुनी नव्या युगाचा माणूस आता झडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता झडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे शाहू फुल्यांचे समानतेचे तत्वमानसी मूर्ते आहे धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता झडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा वहिनी झाली आई कमवा आणि शिखा मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई ज्ञान साधना करतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता झडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा दलितांसाठी अन्ना तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदय तुमची माया शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता झडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा चालू किया है बहुत ही अच्छा है
मैं तो समझता हूँ कि हर स्कूल में ऐसा इंतजाम रहना चाहिए जहाँ पे बाहर के से लोग आए, बच्चों के साथ घुले मिले, और इस तरह का जो कॉन्सेप्ट है इसका फर्स्ट हैंड एक्सपीरियंस लें। बच्चे इस तरह का अपना नया नया इंतजाम करके रखे, इतना बढ़िया है, इतना शानदार है हर एक स्टॉल। मैंने तो पहली बार ऐसा देखा है और मुझे तो बहुत ही मजा आया, अप्रतिम है एकदम। थैंक यू सर। यानंतर आपल्या रोटरी क्लबच्या अध्यक्ष मॅडम वर्षा मॅडम यांना मी विचारू इच्छितो की टेस्ट कशी आहे, काय वाटलं आनंद मेळाव्याविषयी? आजचा आनंद मेळावा हा अतिशय सुंदर आहे। सगळ्यात आधी तर मुलांचा उत्साह खूप छान आहे। मुलांच्या आई वडिलांचं, शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन। अशाच प्रकारे ऍक्टिव्हिटीज करत जा। आणि आता मी हे खात आहे, काय आहे हे? चायनीज अतिशय सुंदर बनवलंय। त्याचं नाव काय मुलाचं? खूप सुंदर केलंय, छान केलेलं आहे। धन्यवाद मॅडम। पाटील मॅडम केली आहे, इडली आणि गुलाबजामुन, ते पण अप्रतिम आहे। थँक्यू पाटील मॅडम यांनी। पाटील मॅडम यांनी भरपूर भाजीपाला पण घेतलेला आहे। मॅडम कसं वाटलं? बघून राहिली आहे कुठे घर आहे जिथे जाऊन सगळ्यांना स्वयंपाक करून घालू। मला भाजीपाला अत्यंत आवडतं आणि मुलं किती सुंदर केलेलं आहे। प्रत्येक गोष्टी त्यांच्या नावं घातलेलं आहे, त्यांच्या जे वस्तू ते विकतात आहे त्याच्या हे ठेवलेलं आहे विक्रीचा काय। भारत देश जो है वो अपने माइक्रो बिजनेसेस के लिए जाना जाता है, और यहाँ पे बच्चों को माइक्रो बिजनेस के लिए इतने यंग एज से बता रहे हैं, समझा रहे हैं, सिखा रहे हैं, बहुत ही बढ़िया। धन्यवाद सर। इसको हर एक स्कूल में इस्तेमाल होना चाहिए। मी रुटेरियन श्रीकांत पगारे, हरिभद्रा बाबा विद्यालयामध्ये जो आनंद मेळावा होत आहे त्याच्यामध्ये मी इडली टेस्ट केली वर्षा मॅडम आणि आम्ही एन्जॉय केली। खूप सुंदर चटणी आणि इडली होती। आणि आजच्या काळात जिथे अमृततुल्य ओपन आहे, जिथे मोठे मोठे मॉल आहे, जिथे 10 रुपये चहा असतो, आम्ही फक्त 5 रुपयामध्ये आज चहा एन्जॉय केला आहे आणि खूप छान होता चहा। त्याच्याबद्दल मी खूप मुलांना धन्यवाद करू इच्छितो आणि त्यांची एनर्जी बघून, त्यांचा उत्साह बघून असंच त्यांना अनुभव देत राहा। आणि याच्यामधून ते जे काही ते शिकताय आणि हे प्रॅक्टिकल तुम्ही मुलांना देत आहात हे खूप चांगला उपक्रम करत आहात, त्याच्यामुळे तो तुमचं पण धन्यवाद करतो। धन्यवाद सर। यानंतर कपाडिया सर आणि त्यानंतर ज्ञानेश सर। कपाडिया सर कसा वाटला आमचा आनंद मेळावा? अत्यंत इंटरेस्टिंग होता। पुष्कळ इथे आहे पण त्या बाजूचं पलीकडचं जे गुरुकुलकडचे स्टॉल आहे त्याच्यात गर्दी कमी दिसते राहिली, तिकडे थोडे लोकांना पाठवावं लागेल तुम्हाला। नक्कीच नक्कीच, आम्ही आता घेऊन जातो त्यांना। आनंद मेळावा, आनंद मेळावा, खरोखर आनंद मेळावा आहे। धन्यवाद सर। यानंतर ज्ञानेश सर। हर एक स्टॉल पे हमने विजिट किया, हर स्टॉल एक से बढ़ के एक है। सही में यहाँ पे आज हम सभी को बहुत आनंद आया और अगले साल हम फिर से यहाँ पे आएंगे, बहुत अच्छा लगा। धन्यवाद सर। सर्व रोटरी यांचे मनापासून धन्यवाद। थैंक यू।